राधानगरी तालुक्यामध्ये गुन्हेगारीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. राधानगरी तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून रस्त्यावरील दरोडे, अपहरण करून लुटमार करणं अशा प्रकारात वाढ झाली आहे. यामुळे सर्व स्तरातून भीतीचं वातावरण पसरलेलं आहे. नुकतेच सावर्डे पाटणकर येथील डॉक्टर सुतार यांना चालूच धाक दाखवून बेदम मारहाण केलेली आहे. तर त्यांच्याकडील 10,000 रुपये लुटून 25 लाखांची खंडणी मागितली होती. या संदर्भात एका दैनिकातून अशा गावगुंडांच्या दहशती वृत्त प्रसारित केलं होतं. यानंतर संबंधित पत्रकारास फोनवरून कल्याणकर नावाच्या व्यक्तीने तू माझ्या नावाचा उल्लेख बातमीत का केलास असे म्हणत तुला बघून घेतो असं सांगून जीवे मारण्याची धमकी दिली. या संदर्भात तालुक्यातील पत्रकारांनी राधानगरी पोलीस ठाण्यात याबाबत 19 मे रोजी लेखी तक्रारही दिली होती. मात्र पोलिसांनी या गावगुंडांवर कोणतीच कारवाई केली नसल्यानं संतप्त होत सोमवारी राधानगरी पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांच्या कामाबद्दल संताप व्यक्त केल्याबद्दल निर्भीड पत्रकारांना जीवे मारण्याची धमकी देणं हा लोकशाहीच्या 4थ्या स्तंभावरचा हल्ला असून अशा गावगुंडांच्यावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात येत आहे. काही महिन्यापासून राधानगरी तालुक्यात रोडवरती लुटालुटीचे प्रकार, अनेकांना धमकावण्याचे प्रकार घडत आहेत. यातूनच परवा एका आमच्या पत्रकार मित्राला धमकावण्याचा प्रकार घडलेला आहे. आणि हे असे जर प्रकार वाढत गेले तर सर्वसामान्य नागरिकांना जगणे मुश्किल होईल. या संदर्भात कोणी तक्रार देत दाखल करत नव्हतं. मात्र राधानगरी तालुक्यातील सर्व पत्रकार आम्ही एकत्र येऊन ही आज पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केलेली आहे. तहसीलदार मॅडमना निवेदन दिलेलं आहे. याबाबत प्रशासनाने तातडीने कारवाई करून त्याला पायबंद घालावा अशी आमची मागणी आहे. राधानगरी तालुक्यात फोफावलेल्या अवैध धंद्यातून आणि व्यवसायातून हे गावगुंड तयार झालेले आहेत. अशा गावगुंडांना जर पायबंद घातला नाही तर जनतेलाच आपल्या हातात कायदा घेऊन पायबंद घालावा लागेल असा आम्ही इशारा देत आहोत.